कुठल्या साधी तक्रार नाही तर डीनला यापूर्वी माहितीप्रमाणे डीनची सगळी माहिती घेतली पाहिजे. ललित पाटील प्रकरणी ज्यांचे ज्यांचे फोन आले त्याची चौकशी झाली पाहिजे. या वेगाने पाहिजे त्या वेगाने होत नाही. माझ्या मला ही शंका वाटते की ह्याच्यामध्ये सगळी लोकांची जी चुकीचे करारनामे झालेत हे बाहेर येतील, म्हणून त्याचा इन्काउंटर मी पोलीस करू शकतो अशी मला शंका वाटते. लुटूपुटूच्या लढाईमध्ये तो मद्रासमध्ये हजर झालेला आहे, हा काही सापडलेला नाही. हा पोलिसांच्या बरोबर माहितीतला होता. जे पोलीस अधिकारी तपास होते ते त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होते. आणि सरकार एक माहिती पुढे येते, तुम्ही अंदाज येते आजच्या पहिल्या तुमच्याकडे काय पुढची माहिती आहे, काय सांगाल सुगंध महाराज? बघा, ललित पाटील पळून गेला, कसा गेला, काय गेला, आपण सगळ्यांनी चित्रफीतद्वारे किंवा सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला समजलं आहे. ललित पाटील ज्या वेळेला ससूनमध्ये होता, ससूनमध्ये पळून गेला आणि ससूनचे डॉक्टर डीन यांना ज्या पद्धतीनं या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळातल्या लोकांचे फोन आले आणि डीन एकही शब्द बोलत नाही, एकदम निगरगट्टपणाने त्या ठिकाणी बसलेला आहे, एवढ्या मोठ्या चुका करूनसुद्धा त्याला मंत्रिमंडळातील लोक आश्रय देतात, ही वस्तुस्थिती आणि ही खरी आहे. आणि त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये डीनला ह्याच्यामध्ये कुठल्याही संशयामध्ये किंवा त्यांनी केलेल्या कृत्यामध्ये कुठे ह्याच्यामध्ये आरोपी करत नाही किंवा ह्याच्या कुठली कारवाई झालेली नाही. ज्या पद्धतीनं ललित पाटील पळून गेला हॉटेलमध्ये, पंचतारीख हॉटेलमध्ये राहत होता, त्याला जे पोलिसांनी पळून नेला आहे, ज्या पोलीस पळून लावल्या त्याची चौकशी नाही आहे, त्याच्या संपत्तीची चौकशी नाही आहे. वारंवार पुणे शहरामध्ये अशी जी काही पोलीस खात्यातली लोकं आहेत हे गुन्हेगारांची संधान साधून आहेत आणि संधान साधून असल्यामुळं ह्यांची करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी झालेली आहे. ज्या काळे पोलिसांनी पळवलं आहे त्याची वस्तुस्थिती आपण बघितली पाहिजे. त्याच्यामध्ये कोण ससूनमध्ये गुन्हेगार आणि डॉक्टर यांच्यामध्ये संधान साधणाऱ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये येते आणि ससून हॉस्पिटलमध्ये अंमली पदार्थ विकली जात होती ह्याचेही पुरावे पोलिसांना मिळले. पण हे करत असताना स्थानिक प्रशासन पोलीस आणि जो वसुलीवाला आहे समत पोलीस स्टेशनचा तो आणि पी आय यांची प्रामुख्याने चौकशी झाली पाहिजे. आज ललित पाटील 8 दिवस झाला अटक झाला आहे, तरी कुठलेही आपल्याला त्याची प्रकरणं आपल्याला समजत नाही आहे. 2 महिलांना अटक केली, सोनं जप्त केलं, इथं गेलं तिथं गेलं एवढीच आपल्याला त्याची माहिती मिळते. पण मंत्रिमंडळातली जी लोकं आहेत त्यांचं काही उघड होत नाही, डीनचं काही उघड होत नाही, अनेक पोलीस खात्यातले लोक त्याच्या संपर्क होते त्यांचं उघड होत नाही. हा सगळा शंका येणारे संशयास्पद हा सगळा विषय. मला तर या प्रकरणात कोण इन्वॉल्व्ह आहे ह्याच्यामध्ये पोलीस खात्यातले आजी माझे अधिकारी जे पोलीस खात्यामध्ये वसुली करतात पोलीस स्टेशनचे ते पोलीस, ज्यांनी पळून लावला आहेत ते पोलीस, जे पुणे शहरातले गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आणि मंत्रिमंडळातल्या असणारी लोकांचा जर त्याचा वावर आणि त्याच्यामध्ये डीन डॉक्टरला ज्यांचे ज्यांचे फोन आलेत ते सगळे फोनची चौकशी झाली पाहिजे. डीनवर कुठली चौकशी नाही, कुठल्या साधी तक्रार नाही तर डीनला यापूर्वी माहितीप्रमाणे डीनची सगळी माहिती घेतली पाहिजे. ललित पाटील प्रकरणी ज्यांचे ज्यांचे फोन आले त्याची चौकशी झाली पाहिजे. हे पोलीस खातं अजिबात करत नाही आहे. पोलीस खातं तेवढ्या तर सोनं कुठं गेलं, पैसे कुठं आले आणि कोणी घेतलं त्याच्यातच व्यस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये ललित पाटीलचा तपास ज्या वेगाने पाहिजे त्या वेगाने होत नाही. माझ्या मला ही शंका वाटते की ह्याच्यामध्ये सगळी लोकांची जी चुकीचे करारनामे झालेत हे बाहेर येतील, म्हणून त्याचा इन्काउंटर मी पोलीस करू शकतो अशी मला शंका वाटते. आणि हा तपास इथं थांबेल आणि त्यात कोणाला न्याय मिळणार नाही. ज्या पुणे शहरामध्ये गेली कित्येक वर्ष अंमली पदार्थाच्या विळख्यामध्ये आमचे तरुणाई घालवणारा ललित पाटील ह्याच्यावर कडक कारवाई म्हणजे ह्याचा तपास योग्य दिशेने दिसत नाही. कुठलेही त्याच्यामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळत नाही आणि पोलीस हातही काही उघड करत नाही. ह्याच्यामध्ये सखोल केंद्रामार्फत चौकशी एखाद्या समितीमार्फत करावी अशी आपली मागणी. तपास झाला पाहिजे, पण ज्यावेळेस अटक केली ललित पाटीलला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी लगेच प्रेस घेऊन सांगितलं की अनेक मोठी मोठी नावं येतील किंवा वेगळी माहिती पुढे येईल. त्यामुळे जे आरोप करत आहेत ज्यावेळेस तुम्ही असाल, सुषमाताई अंधारे असतील, जे माहिती सांगतायत त्यांच्यावर काही दबाव आणला जातो का अशा विधानामधनं? देवेंद्र फडणवीसांकडून काही झाले का? बघा, ललित पाटील ज्या वेळेला पळाला त्यावेळेला तो पोलिसांच्या संपर्कात होता. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली, बोलणं झालं आणि तो नाशिकला गेला, धुळ्याला गेला, गुजरातला गेला आणि मद्रासला कसा काय सापडला महाराष्ट्राच्या पोलिसांना, कारण त्याच्याबरोबर पोलीस हे त्याच्याबरोबर डायलॉग चालू होता आणि
लुटूपुटूच्या लढाईमध्ये तो मद्रासमध्ये हजर झालेला आहे. हा काही सापडलेला नाही, हा पोलिसांच्या बरोबर माहितीतला होता. जे पोलीस अधिकारी तपास होते ते त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होते. ही वस्तुस्थिती पोलीस दाबून ठेवतात हे प्रकरण. तर पोलिसांच्या संपर्क होता, वसुलवाल्यांच्या संपर्क होता, त्याचे नंबर सगळे माहिती होते आणि तो तिथं हजर झालेला आहे, त्याला काय पकडलेला नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थ की पोलिसांची लुटूपुटूची लढाई आहे आणि ह्या लुटूपुटूच्या लढाईत कोणाला काही न्याय मिळणार नाही. आणि असेच ललित पाटील हजारो रस्त्यावरून आमले पदार्थ विकतील आणि आमच्या तरुणाला संपवचं काम करतील. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय की ह्याच्यामध्ये शंका वाटते की ह्याच्यामध्ये कोणाची नावं उघड करायची आणि कोणाची नाही. पण पोलिसांचा ह्याच्यामध्ये कुठल्याही तपासाला गती नाही, कारण ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी त्याला मदत करणारे पोलीस अधिकारी त्यांना कायमचं निलंबित केलं नाही, त्यांना ह्याच्यातचं आरोपी केलं नाही, यांना अटक केली नाही. आणि मी हे म्हणतो आहे की अंमली पदार्थ ससूनमधनं विकलेले बर्न गार्डन पोलिसांचा वसुलीवाला, त्याचं नाव मला माहीत नाही, पण तो वसुलीवाला आणि पोलीस खात्यातले अधिकारी ह्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, यांना धरून अटक केली पाहिजे, यांचा अटक करून तपास केला पाहिजे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा अपयश, त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं तो सापडन, त्याचा ह्याचाच अर्थ की पोलिसांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि गृह खात्यांनी तशी त्यांना माहिती दिली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो सापडला. म्हणजे एवढं आत्मविश्वास असणारा, म्हणजे ह्यांना संकल्प कल्पना होती की पोलिसांनी की हा कुठं फिरतोय. त्याचा हे तपासाला अजिबात गती मिळत नाही. या गतीवरनं असं लक्षात येतं की त्याला पूर्णपणे वाचवायचा प्रयत्न करतात. ह्याच्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्याची नावं येत नाही आहेत आणि अधिकारी असल्याशिवाय एवढा मोठा काळा धंदा तो करू शकत नाही. आणि हा कुठलाही तपास पूर्ण होताना दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी नेऊन मारतील आणि हा तपास इथं थांबवतील आणि अनेक लोकांना वाचवायचा, पोलिसांना आणि पोलीस खात्यातल्या लोकांना आणि मंत्रिमंडळातल्या काही लोकांना वाचवण्याचा ह्यात प्रयत्न दिसतोय. देवेंद्र फडणवीस म्हणतात माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत, मी प्रेस घेऊन सगळं सांगणार आहे, तपास चालू आहे, चौकशी चालू आहे, सगळ्यांची नावं बाहेर येतील, विरोधकांचे सुद्धा तोंड बंद होते. माझं म्हणणं आहे कोणाची नावं कोणाचं काय होणार आहे, मागच्या आठवड्यात बोलले त्यांनी कोणाची नावं बाहेर काढा नका काढू हा माझा विषय नाही. माझा विषय की आमच्या पुणे शहरामध्ये आमले पदार्थाचा जो सुरसुरा झाला हा थांबला पाहिजे. गृहमंत्र्यांना काय कोणाची नावं घ्यायची, कोणाला अटक करायची, कोणाला तपास करायचा आहे, कोणाला जेलमध्ये न्यायचं ते करा ना. कोणी त्यांचे हात बांधलेत, करा ना 22 पोलिसांना अटक, करा ना डीनला अटक, त्यांना कुणी थांबवलंय का, थांबले ते हे थांबण्याचं काम करतायत ते काय कोणाची नावं ओपन करत नाहीत. आणि ओपन करायचे असेल तर मग थांबले का, गृह खात्याला काय अधिकार आहेत, गृह खात्याला आज बी अधिकार आहे, तपास चालू असला तरी गृह खात्याला अधिकार आहे. नाही ना, जेवढे जेवढे पोलीस होते त्याला पळून टाका ना जेलला, टाका डीनला जेलला, टाका बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये व्यवसाय झाला त्यांना टाका जेलला. अडवलं कुणी, गृहमंत्र्यांना कुणी अडवलंय, अडवलं ते स्वतःच अडले, ते त्यांच्या लोकांना वाचवायचा प्रयत्न करतात, डीनला वाचवण्याचा प्रयत्न करतात, डीनला मी बोलतेच बोलतोय ना. ह्याच्यामध्ये मला शंका आहे की तपासाला गती ना, ह्याच्यामध्ये विवेक आपला ललित पाटीलला ह्याच्यामध्ये इन्काउंटर करतील आणि हा विषय थांबवतील असं मला भीती वाटते आणि शंका आहे. माझी माझं म्हणणं एकच आहे की आमची पुण्यातली तरुणाई ही खाक झाली नाही पाहिजे, ती जगली पाहिजे, ते देशाचं भविष्य आहे आणि याच्यामध्ये आमली पदार्थ वाचून पूर्ण बाजूला गेलं पाहिजे, सुरसर थांबला पाहिजे. याची चौकशी कशी झाली पाहिजे, मी सातत्यानं सांगतो की पुणे पोलीस आणि यांच्यातनं तपास काढून सीआयडी मार्फत करावा, सीआयडी मार्फत एखाद्या केंद्रीय समितीमार्फत तपास करून ह्याचा पूर्णपणे ही विषय तडीस न्यावा आणि असे अनेक ललित पाटील नेऊन जेलला टाकावेत, जेणेकरून आमची पुण्य तरुणाई वाचेल.